ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांच हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण काय ऐकणार आहोत की आपल्या घरातील मुलं अथवा मुली खूप आपल्याला त्रास देतात आपल्या मनासारखं ऐकत नाहीत आपल्या मनाविरुद्ध वागतात मग ती लहान असतील अथवा मोठी असतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या आपत्याकडून तुमच्या मुलामुलीकडून जे संतती सुख असतं जे समाधान असतं ते मिळत नाही ज्या तुमच्या अपेक्षा असतात त्या त्या पूर्ण होत नाही हु? तर त्याचं कारण काय ते आपण पाहणार आहोत चला पाहूया आपण तर काय होतं तुम्ही लोक मी थोडासा टेन्शनमध्ये बरं का थोडंसं मी काहीही बोलू शकतो आता कारण मलाही दररोज असे कितीतरी अनुभव येतात अशा गोष्टीचे कारण आपल्याकडे ओमकारेश्वरला बरेच लोक नवसं करतात ओमकारेश्वरला नवसं करतात कशाच्या कुणी लग्नाच्या संदर्भात करतं कुणी आर्थिक समस्येच्या बाबतीत करतं असे बरेच वेगवेगळे आता आपण मी सांगतच असतो ना ती एक देवता आहे म्हणजे एक निर्माण केलं असं एक शक्ती आणि त्याच्यामुळे हे मला समजतात ह्या गोष्टी बऱ्याचशा तर काय सांगतोय की तुम्ही लोक आपल्या मुलाच्या संदर्भात नवस 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 करतात संतती होत नाही म्हणून येतात मग समजा संतती योग आहे काही कारणास्तव तुमची बाधा होत असेल काही असेल आणि ते समजा कुठल्याही देवाला माझा ओंकारेश्वर असेल अथवा इतर कुठल्याही देव काही त्याचं नाही मला सांगायचं काही पण कुठल्याही देवदेवतेला तुम्ही जर नवस केला असेल आणि तो नवस तुम्ही पूर्ण जर केला नसेल तर तुमची संतती तुमचं बाळ तुमचं मुलगा मुलगी काय असेल ते तुम्हाला छळत त्रास देतं एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही लोक जस विसरता तुम्ही लोक विसरता ते तुमचं कसं असतंय काम सरो मरो ह्या तुमचं एक तत्व आहे खूप लोकांचं काही शंभरातील दहा पाच लोक असे आहेत की जे का जसं बोललं तसं करतात जसं बोललं ना तसं करतात बाकी सगळे मूर्ख बनवतात देवाला सुद्धा आणि पुन्हा बोंब लातात की असं लेकु असं करायला तसं करायलं आता आम्हाला धडधड दिसतं काय होईल ते दिसतं ना आम्हाला ते पण समजत नाही तुम्हाला काही आम्ही जर सांगितलं ती काय आमच्या काय आठवणीत नाही असं खाजविता डोकं तर दुसरं काही नसतं जास्त करून तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळेस आपले मुलं आपलं ऐकत नाहीत म्हणजे आई वडिलाचं असेल काही वडिली शक्यतो शक्यतो नवसं नाहीत करत ही बाया करतात जास्त बायाला लेणं आज भारी असतो कुठले मी गोळा करायची कुठलेही आणि नवसा करायची मी असं करते मला हो दे अमक हो दे तमक हो दे आ आणि पुन्हा विसरून जाता पुन्हा त्या बायाच्या वाया म्हणजे त्या बाईच्या आया वाया कुणी मावशी हिवशी कौशी हे असतात आणि पुन्हा विसरून जातात माणसाला कसं आहे संकट तर फार देव सुचतात पुन्हा संकट निवारण झालं की देव देता सोडून आणि मग पुन्हा पुन्हा देव बी तेवढंच ते लक्ष ठेव देव एकतर काय त्याला काही का। अडचण नसतात पण तुम्ही त्याला लालूच दाखवता तुम्ही त्याला लालूच दाखवता त्याला काही कमी नाही तुमच्या काही समजा मुठभर काय तुम्ही देणार असाल काय असल काय जे असेल तुमचं त्याला का कमी आहे का पण तुम्ही लालूच का दाखवता लालूच लाचखोर लाच देता लाच देता तुम्ही त्याला लाच देतो म्हणता अरे बाबानो लक्षात ठेवायचं तो करता करविता असतो मग तुम्ही ज्या सुखासाठी ज्या सुखासाठी तुम्ही त्याच्याकडे मागणी केली की के तुम्हाला संतती सुख हवंय म्हणून त्याच्याकडे मागणी केली तुम्ही नवास केला आणि तुम्हाला संतती मिळ झाल्यानंतर मिळाल्यानंतर तुम्ही तो हळूहळू विसरून गेला आणि हळूहळू विसरून गेलात की पुन्हा ती संतती ज्या सुखासाठी तुम्हाला अपेक्षा होती ती सुख तुम्हाला लाभू देत नाही तुमचं ऐकत नाही तुमच्या मनाविरुद्ध वागते जेणेकरून सतत तुम्हाला त्रास देते लक्षात ठेवायचं सतत कुणी शाळेच्या बाबतीत असेल कुणी अभ्यास करणार नाही तुमचं म्हणजे ती काय करायची करी ती स्वतः पण तुमचं ऐकणार नाही बाळा अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास नाही करणार ती ना उलटं बोलणार सुलटं बोलणार काही करणार ती करेल करे ती मनात तिकडे काही करतील पण तुम्ही म्हणलात म्हणून तर करणारच नाही ती तेवढी काही खराब असते नवसाची असते ते नवसाची असते त्याच्यामुळे ती चांगली असते पण तुम्हाला त्रास कसा होईल ही बघते तुम्ही तुम्हाला बोलूच देत नाही बरं काहीच बोलूच देत नाही थोडा मी बोलला की ट्विंच करते लगे उलटच बोलते तुम्ही चांगलं जरी सांगितलं तर ते ऐकत नाही एवढं लक्षात ठेवायचं बऱ्याच जणांच्या काय लग्नाच्या बाबतीत मी लग्न मनाविरुद्ध करणार तुमच्या जेणेकरून तुम्हाला त्रास होईल असं करणार मी कोण करत असतो तर ते व्यक्तीला तसं देवता त्याच्या डोक्यामध्ये घालते तुमच्या विरोधात चलायला कारण तुम्ही त्या ईश्वराला देवतेला नवस केलेला असतो तुम्ही तो नवस फेडलेला नसतो नवस तुम्ही पूर्ण केलेला नसतो त्याच्यामुळे तुम्हाला ताण द्यायचा ठरवलेला असतं ते दैवी दे, शक्तीनं आणि तीच दैवी शक्ती तुम्हाला त्रासदायक ठरते लक्षात ठेवायचं कधीही तुम्ही लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्हाला असे नवसा करायचे सुचतात ना तर नवस पूर्ण होत असेल तर बोला नाही तर नका बोलू काय बंधन नाही त्याच्यावर हम्म आपल्याच्या ना नवस पूर्ण होत असेल तर करावा नाहीतर नका करू हम्म पुन्हा बोमलू नका की असं करायला तसं करायला बोलू काय नसतं फक्त हे असं छोट्या छोट्या चुका केल्या असतात आता माझ्याकडे हां सांगत होतं की आपल्या इथे मंदिरात बी बरेच संततीच्या बाबतीत नवस करतात नवसं म्हणजे माझ्याकडे येतात प्रत्येक सोमवारी येणार सतत जप काय सर्व गोष्टी करतात आणि योगावर सगळ्या गोष्टी ईश्वर कृपेने सर्व त्यांना ते बाळ राहतं बी बाळ होतंही होतंही बाळ खूप अनुभव आहे आणि मग बाळ झालं म्हणजे राहिल्यानंतर त्यांची आरती म्हणजे राहिल्यानंतर थोडीशी त्याची भक्ती देवाविषयी थोडीशी भक्ती अजून कमी होती म्हणजे थोडं काही दिवस नवीन नुए, नवीन चांगले चांगलं वाटतं त्यांना आणि आन पुन्हा हळूहळू हळू हळूहळू हळू कमी होत राहतं त्यांच्या मनातलं आणि कालांतराने काय होतं की बाळ झाल्यानंतर मी सुक्र होईपर्यंत अजून त्यांचं राहती भक्ती आणि झालं बाळ एकदा त्यांना झालं की त्यांची हळूहळू भक्ती त्या ईश्वराविषयी नि सरकते बाजूला आणि ती न बोललेलं ते पण विसरून जातात ते पण विसरून जातात आणि मग हळूहळू मग ती बाळ रडतं काही होतं बरंच मागं माझ्या पाठीमागं बरेच असे खिश्से झाले मग मी पण थोडंसं आगाव आहे मना असे आले तर मी थोडं लवकर सांगतच नाही मला माहिती आहे बाळाला काय करायचं बाळा बाळापशी बाळाला शांत होण्यासाठी असतात आमच्याकडे मी काही आम्ही थोडंसं त्या व्यक्तीची बेजारीच करतो म्हणून थोडक्यात मला लवकर सांगतच नाही तुम्ही नवस केला कशामुळे सांगायचं तुम्हाला कळत नव्हतं का एवढं पटलं नऊ महिने तुम्ही पोटामध्ये बाळ वागवलं तुम्हाला माहीत नाही की बाळ कुणाच्या नावसानं काय झालेलं आहे माहीत नाही तुम्हाला कुणाच्या आशीर्वादाने हे झालेले आम्ही कशाला तुम्हाला हे करायचं जागरूक तुमचं तुम्हाला कळत नाही का आणि तुम्ही ते हे करता आणि मग आम्ही लवकर सांगत नाही ते कळ न कळल्यासारखं दाखवतात जेणेकरून तुम्हाला त्रासदायक ठरेल या उद्देशानं लक्षात ठेवायचं कारण तुम्ही सक्रिय राहत नाही त्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे आम्ही पण त्याचं लक्ष देत नाहीत मग जेणेकरून तुम्हाला ते प्र तुमच्या स्वतःशी स्वतः मनाला तुम्हाला ते कळावं तोपर्यंत जर तुम्हाला स्वतःला कळलं तर आनंद गोष्ट आहे मग आम्ही पुढची प्रोसेस सांगतो तरच परंतु तुम्हाला नाही कळलं तर तसंच राहू देतो म्हणून मी तुम्हाला सांगतो किती वेळेस सांगितलं की बऱ्याच याच्या अगोदर सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जे सहज शक्य होणारे जे असतात नऊ स काय जे असतं तेच करावं जर आपल्याच्या होत नसेल तर अजिबात बोलत जाऊ मी अजिबात बोलायचं नाही आणि आता तुम्हाला सांगतो हे झालं एक थोडक्यात मधलं उदाहरण परंतु तुमच्या बाबतीत जर तुमच्या घरातील मूल मग ते लहान असेल मोठं असेल लग्नाच्या वयाचं असेल शिक्षण घेत असेल काही असेल जर तुमच्या मनाच्या विरुद्धच जर वागत असेल तर तुम्ही आठवा तुम्ही पाठीमागे जा जरा आपण याच्या संदर्भात काही नवज कुठले काही बोललोत का कुठं काही केलं का हे चांगलं आठवा आणि जर तसं वाटत असेल तुम्हाला आठवेल तर तुम्ही तो पूर्ण करा तुमचा जो नवस असतो ते असलं पूर्ण केल्यानंतर हा त्रास कमी होतो एवढं लक्षात ठेवायचं तर आठवा ज्याने ज्याने मला समजा मेसेज केले होते या संदर्भात बरेच जणांचे मेसेज येतं तर तुम्ही मी जे आत्ता सांगितलं आहे तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचे जे डोकं आहे ते पाठीमागे घेऊन जा एक वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही असा काही नवस बोलला तर शांत डोक्यानं विचार करा शांत शांत डोळे झाका आठवा जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही तो तुम्हाला बरोबर येत नाही तोपर्यंत तुमचा हा त्रास कमी होत नाही लक्षात ठेवायचं तर असो आता मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि मी इथेच हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओ නොමෝ ඔංන්කාරේශවල් දේවතා එන්නම ඕවුම් නමශ්වාය, ජයහින්ද ජයभाරත් සුකිරහ අනි සමාධනීර.